मित्रांनो, रॉयल टेक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर माढामध्ये मित्रांनो बंपरवरती या ठिकाणी निघालेले आहेत 565 पदांसाठी. एकूण 14 पोस्टवरती या ठिकाणी भरती निघालेली आहेत. एकूण जागा 565 इतक्या आहेत. तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम माढाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहे. तर ही लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर क्विक लिंक्समध्ये पहिलीच ॲडव्हर्टाईजमेंट या ठिकाणी माढा रिक्वायरमेंट 2021 या ठिकाणी दाखवलेली आहेत. आपण या ठिकाणी न्यू म्हणून त्या ठिकाणी लिंक होत आहे, यावरती आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, एक PDF आपल्यासमोर डाउनलोड होणार आहे. तो या ठिकाणी मित्रांनो आपला PDF डाउनलोड झालेला आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो भरती प्रक्रिया कार्यक्रम या ठिकाणी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण खालील सवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विहितधारक करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून स्पर्धात्मक परीक्षांसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावायची सुविधा माढाच्या www.mahada.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 17/9/2021 ते 14/10/2021 उपलब्ध राहील. तर मित्रांनो, उद्यापासून या ठिकाणी ॲप्लिकेशन चालू होणार आहेत आणि 14/10/2021 या ठिकाणी असणार आहेत. तर मित्रांनो, भरती प्रक्रिया खाली दिलेली आहे. तर अर्ज ऑनलाईन भरायचं आहे आपल्याला. त्यासाठी कालावधी उद्यापासून ते 14/10 असणार आहे. परीक्षा फी ऑनलाईन आपल्याला भरायचं आहे. ऑफलाईन परीक्षेचा अंदाजित दिनांक 9/2021 दिलेला आहे. तर आपण 15/10/2021 परीक्षा शुल्क भरू शकतो रात्री 12 वाजेपर्यंत. त्यानंतर मित्रांनो, खाली पदांचा तपशील वगैरे दिलेला आहे, आपण तो एक एक करून बघूया. नंतर मित्रांनो, पहिलेच जे पद आहे कार्यकारी अभियंत्याचे पद आहे, त्यासाठी वेतनश्रेणी स्तर 67,700 ते 2,08,700 इतका असणार आहे. त्या ठिकाणी आपण बघू शकतो अनुसूचित जाती विमुक्त जमाती यासाठी वेगवेगळे राखीव जे पद असणार आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. आपण या ठिकाणी आरक्षित पदे देखील या ठिकाणी बघू शकतो. त्यानंतर उप अभियंता साठी आहे 2 नंबरचे ते पद आहे ते. त्यात वेतनश्रेणी 56,100 रुपये इतके आहे व 56,100 ते 1,77,500 इतकी आहे. त्यानंतर आपण जागा बघू शकतो, एकूण 13 जागा आहेत आणि पहिल्या पोस्टसाठी देखील 13 जागा आहेत. आणि तिसऱ्या पोस्टसाठी मित्रांनो, मिळकत व्यवस्थापक प्रशासकीय अधिकारी, त्यासाठी वेतनश्रेणी 56,100 रुपये आहे आणि 100 रुपये ते 1,77,500 रुपये, म्हणजे या 2 पोस्टची सेम वेतनश्रेणी आहे. त्यानंतर सहाय्यक अभियंता स्थापत्यसाठी वेतनश्रेणी 41,800 रुपये ते 1,32,300 रुपये इतकी आहेत. त्यासाठी 30 जागा या ठिकाणी आहेत. आरक्षित जागा 19 या ठिकाणी आहे. त्यानंतर मित्रांनो, 5व्या नंबरला आहे सहाय्यक विधी सल्लागार, त्यासाठी वेतनश्रेणी मित्रांनो 41,800 ते 1,32,300 रुपये इतकी आहे. त्यानंतर मित्रांनो, त्यासाठी एकूण जागा मित्रांनो 13 जागा आहेत. 6व्या नंबरला कनिष्ठ अभियंता स्थापत्य, वेतनश्रेणी 38,600 ते 1,22,800 इतकी आहे. त्यासाठी 119 जागा त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर मित्रांनो, 7वी जे पद आहे ते कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक वेतनश्रेणी स्तर 41,800 ते 1,32,300 इतकं आहे. त्यानंतर 8वे पद जे आहे मित्रांनो स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, यासाठी वेतनश्रेणी मित्रांनो 25,500 ते 81,100 इतकं आहे. त्यासाठी मित्रांनो 44 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर मित्रांनो, 9वी जी जागा आहे सहाय्यक म्हणून, त्यासाठी वेतनश्रेणी मित्रांनो 38,600 ते 1,22,800 इतकं आहे. त्यासाठी मित्रांनो 18 जागा या ठिकाणी आहेत. त्यानंतर मित्रांनो, 10वी जी आहे जागा वरिष्ठ लिपिक आहे, यासाठी एकूण वेतनश्रेणी मित्रांनो 29,200 ते 92,300 इतके आहेत. त्यासाठी मित्रांनो 83 जागा या ठिकाणी आहेत. मित्रांनो, यासाठी तुम्हाला लिपिकचे तुमचे सर्टिफिकेट्स वगैरे लागणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, 11वी जी पोस्ट आहे कनिष्ठ लिपिक आहे टंकलेखन, त्यासाठी वेतनश्रेणी मित्रांनो 19,900 ते 63,200 इतके आहेत. त्यासाठी 207 जागा या ठिकाणी आहेत मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, 12वी जी आहे टंकलेखन
टंक लेखक म्हणून आहे. त्यासाठी वेतन श्रेणी मित्रांनो 25,500 ते 81,100 इतकी आहे. 13वी जी पोस्ट आहे मित्रांनो ती भूमापक म्हणून आहे. त्यासाठी वेतन श्रेणी 19,900 ते 63,200 इतकी आहे. त्यासाठी 11 जागा आहेत. त्यानंतर मित्रांनो 14वी आणि शेवटची जी पोस्ट आहे अनुरेखक म्हणून आहे. त्यासाठी मित्रांनो 21,700 ते 69,100 इतकी वेतन श्रेणी या ठिकाणी आहे. त्या एकूण मित्रांनो 7 जागा या ठिकाणी आहेत. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो एक टीप दिलेली आहे वर नमूद पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल वाढू होऊ शकते या अशा प्रकारचे या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर मित्रांनो वयोमर्यादा या ठिकाणी 20 शैक्षणिक अर्थात या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी आहे. त्यामध्ये पहिलाच आहे कार्यकर्ते अभियंता, त्यासाठी अर्हता दिलेली आहे. अनुभव या ठिकाणी आवश्यक आहे. महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील स्थापत्य अथवा बांधकाम शाखेतील पदवी धारण केलेली असावी. वरील अर्हता धारण केल्यानंतर शासकीय निमशासकीय मंडळे महामंडळे सरकारी उपक्रमे अथवा नोंदणीकृत सुपरस्थ कंपनीकडे फ्रम कार्यालयात 7 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा क्षेत्रीय कामाचा अनुभव या ठिकाणी असायला पाहिजे. यासाठी किमान वयोमर्यादा मित्रांनो 18 ते 40 इतकी आहे. त्यानंतर मित्रांनो उपअभियंता स्थापनेसाठी देखील सेम अनुभव या ठिकाणी आहे आणि त्यासाठी 18 ते 38 इतकी वयोमर्यादा या ठिकाणी ठरवलेली आहे. त्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी 3 नंबरच्या देखील या ठिकाणी आपण बघून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपण खाली सर्व बघू शकतो. या ठिकाणी प्रत्येक याच्यासाठी वयोमर्यादा 38 इथपर्यंत आहे. 19 ते 38, 18 ते 38 इतकी वयोमर्यादा या ठिकाणी. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही सर्व पदांची शैक्षणिक अर्हता व अनुभव या ठिकाणी आणि वयोमर्यादा या ठिकाणी PDFमध्ये बघू शकता. मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF टाकून देईल. त्यानंतर मित्रांनो आपण खाली बघू शकतो खालील उमेदवारांकरता कमाल वयोमर्यादा शिथिलता राहील. त्यामध्ये मित्रांनो आपण बघू शकतो आरक्षित जे आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी वयोमर्यादा शिथिलता राहील. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेले मागासवर्गीय प्रवर्गात मोडणारे उमेदवार यांच्यासाठी कमाल 5 वर्ष अधिक या ठिकाणी वयोमर्यादा असेल. प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी 45 वर्षापर्यंत असणार आहे. 38 ते 45 या ठिकाणी असणार आहे. दिव्यांग असणाऱ्या उमेदवारांसाठी देखील 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा या ठिकाणी आहे. माजी सैनिक यांच्यासाठी सूट उमेदवारांच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक 3 वर्ष इतका असणार आहे. दिव्यांग असणाऱ्या माजी सैनिक यांच्यासाठी 45 वर्षापर्यंत या ठिकाणी आहे. अंशकालीन उमेदवारांसाठी 46 वर्षापर्यंत आहे. खेळाडू उमेदवार यांच्यासाठी 5 वर्षपर्यंत अट शिथिल, जास्तीत जास्त 43 वर्ष इतकी असेल. भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी 45 वर्षापर्यंत आहे. स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या पाल्यांसाठी 45 वर्षापर्यंत असणार आहे. आणि म्हाडाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादेची अट लागू नसणार आहे. या ठिकाणी महत्त्वाचं आहे बघू शकतो आपण आपण या ठिकाणी खाली बघू शकतो परीक्षेचे स्वरूप या ठिकाणी दिलेले आहे. पहिल्या पदासाठी मराठी भाषा इंग्रजी भाषा सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 25 गुण याप्रमाणे 100 गुण आणि संबंधित शाखेतील तांत्रिक विषय 100 गुण याप्रमाणे परीक्षा होणार आहे. परीक्षेचा दर्जा या ठिकाणी दिलेला आहे. शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान परंतु मराठी व प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या इयत्ता 12वीच्या दर्जा समान असणार आहे. या ठिकाणी इतर सर्व पदांच्या आपण या ठिकाणी हे दिलेले आहेत. परीक्षेचा दर्जा आणि परीक्षेचे स्वरूप आपण PDFमध्ये या ठिकाणी सर्व बघून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो खालच्या बाजूस या ठिकाणी परीक्षा शुल्क या ठिकाणी दिलेलं आहे. मित्रांनो परीक्षा शुल्क चांगल्या प्रकारे जास्त आहे, त्यामुळे आपण फॉर्म भरायच्या अगोदर थोडा व्यवस्थितपणे विचार करून व्यवस्थित भरायचा आहे. अमागास प्रवर्गासाठी मित्रांनो या ठिकाणी 500 रुपये इतका परीक्षा शुल्क असणार आहे आणि मागास प्रवर्गासाठी 300 रुपये इतका या ठिकाणी परीक्षा शुल्क आकारला जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो याबद्दल परीक्षेचे केंद्र व परीक्षेबाबत सर्वसाधारण सूत्र या ठिकाणी दिलेले आहेत, आपण ते वाचून घ्यायचे आहेत. सर्वसाधारण अटी देखील या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींच्या आरक्षणासंदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली आहे, आपण सर्व ही बघून घ्यायची आहे. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या सर्व काही माहिती या ठिकाणी व्यवस्थित प्रकारे या ठिकाणी आरक्षणासंदर्भात वगैरे या ठिकाणी दिलेली आहे, आपण एक एक करून या ठिकाणी वाचून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक फॉर्म दिलेला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र या ठिकाणी दिलेले आहे, ते आपण
या ठिकाणी सर्व व्यवस्थितपणे भरून घ्यायचे आहे, ते डाउनलोड करून या ठिकाणी भरून घ्यायचे आहेत आपण. त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची पद्धत या ठिकाणी दिलेली आहे. तर मित्रांनो, 16/9/2021 ते 14/10/2021 पर्यंत या ठिकाणी म्हाडाच्या संकेतस्थळावरती ऑनलाईन अर्ज या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. आणि शुल्क भरण्यासाठी 15/10/2021 पर्यंत आपण 12 वाजेपर्यंत या ठिकाणी भरू शकतो आहे, अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा या ठिकाणी सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहेत. आपले फोटो सिग्नेचर स्कॅन वगैरे कसे करायचे या ठिकाणी सर्व दिलेले आहेत. मित्रांनो, या ठिकाणी आता पुढील जो फॉर्म भरण्याचा जो व्हिडिओ आहे तो उद्या मी या ठिकाणी अपलोड करणार आहे यूट्यूबवरती, तो आपण बघून घ्यायचा आहे. तर आणि इतर सर्व माहिती या ठिकाणी या PDFमध्ये आहे. आपण सर्व एकूण या ठिकाणी 18 पानांचा PDF या ठिकाणी आहे. आपण सर्व एक एक करून व्यवस्थितपणे हा PDF वाचून घ्यायचा आहे. आरक्षणासंदर्भात वगैरे सर्व काही या ठिकाणी व्यवस्थित डिटेल्समध्ये माहिती आहे, आपण व्यवस्थित वाचून घ्या. धन्यवाद मित्रांनो, आपला हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.